विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। पिंपळनेरला लोकजागृतीचं सामूहिक आत्मक्लेश, टँकर घोटाळा दडपला जातोय तर राळेगणसिद्धीत आंदोलन करू, रामदास घावटे। पारनेर प्रतिनिधी। पारनेर तालुक्यातील पिंपळनेरला लोकजागृती सामाजिक संस्थेचा सामूहिक आत्मक्ष संपन्न झाला। पारनेर तालुक्यात नुकताच उघड झालेला कोट्यवधी रुपयांचा टँकर घोटाळा सध्या दडपला जात आहे। या घोटाळ्याची तक्रार 2 वर्षापूर्वी शासन प्रशासन राज्यकर्ते यांच्याकडे करण्यात आली होती। तेव्हापासून हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु उच्च न्यायालयाने मात्र योग्य न्याय करून घोटाळा झाला असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते। त्यानुसार शासन प्रशासनातील संबंधितांना गुन्हा दाखल करावा लागला होता। पुढे सरकारी फिर्यादी व पोलिसांनी घोटाळेबाजांना पूरक व सोयीची ठरतील अशी कलमे लावून हा गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याचा योग्य व खरा तपास झाल्यास हा मोठा घोटाळा समोर येणार आहे, परंतु तो दडपण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे। या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार राळेगणसिद्धीचे आहेत। ते या तपासात दबाव तंत्र, राजकीय हस्तक्षेप करून व ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे नाव वापरून प्रमुख मुद्दे लपवण्यासाठी कट कारस्थाने करत आहेत। तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी देखील घोटाळ्यात सामील आपापल्या कार्यकर्त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत। पोलीस यंत्रणेकडे संपर्क साधल्यास तपास चालू आहे असे म्हणून आमचे तात्पुरते समाधान ते करत आहेत। तसेच या घोटाळ्यात काही शासकीय अधिकारीही सामील आहेत, त्यामुळे त्यांना वाचविण्यात प्रशासनही प्रयत्नशील आहे। भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनास आदर्श गाव राळेगणसिद्ध व ग्रामपंचायत राळेगण अण्णासाहेब हजारे यांच्याकडे ही घोटाळ्याची तक्रार करण्यात आली होती, परंतु त्यांनी या मागणीला केराची टोपली दाखविली, त्यामुळे व्यथित होऊन लोकजागृती सामाजिक संस्था व त्यांचे सर्व कार्यकर्ते हतबल व दुखी झाले। म्हणून या आत्मक्लेशाचे आयोजन करण्यात आले। आत्मक्लेश केल्यानंतर घोटाळेबाजांवर कडक कारवाईची सद्बुद्धी संबंधितांना द्यावी यासाठी प्रार्थना केली असल्याचे संस्थेचे सचिव बबन कवाद यांनी सांगितले। लोकजागृती सामाजिक संस्थेचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तर राळेगणला आंदोलन करू, टँकर घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार हे राळेगण सिद्धीतील व अण्णांचे सहकारी आहेत। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। त्यांनी दखल न घेतल्यास आम्ही थेट राळेगण सिद्धीत आंदोलन करू, रामदास घावटे अध्यक्ष लोकजागृती सामाजिक संस्था। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।